अमृताची गोडी येई गायच्या दुधाला, क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला. आयुर्वेदिक खाद्य गव्यम पशु खाद्य पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते. योगी त्यागीनाथजी महाराज आणि स्वामी शनिदेवजी महाराज यांच्या हस्ते शनिमंदिरामध्ये शनी महाराजांची आरती केली गेली. श्री श्री 108 श्री सिद्ध भोईबाबा आनंद आश्रम नरसिंगपूर मध्य प्रदेश येथील श्री श्री महंत योगी त्यागीनाथ महाराज आणि श्री श्री शनिपीठानेश्वर महंत बाल योगेश्वर स्वामी शनिदेव महाराज यांच्या हस्ते राहुरी शहरातील शनिमंदिरामध्ये शनी महाराजांची आरती केली गेली. यावेळी श्री श्री महंत योगी त्यागीनाथजी महाराज आणि श्री श्री शनिपीठानेश्वर महंत बालयोगेश्वर स्वामी शनिदेवजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून शनी महाराजांची आरती आणि राहुकेतूची पूजाही केली गेली. तर दोनही महंतांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आज बडा भाग्याचा दिवस आहे, भाग्याचा उदय. जेव्हा भाग्यांचा उदय होतो तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हाच संत दर्शन भगवंत दर्शन असे होत असते. आज राहुरी गावामध्ये 1-7-3 ग्रहांचे दर्शन, 7-7 हनुमंतरायांचं दर्शन घेऊन आज आमचं धन्य भाग्य आहे. इथं येण्याचं कारण जे आहे साऱ्यांना माहितीच आहे. जवळच टाकळी मी या गावामध्ये 108 कुंडी अतिरुद्र महायज्ञ होत आहे. त्या यज्ञाच्या निमित्ताने तरी या राहू शनिदेव केतू ह्या भगवंताने बोलवलं आणि आम्ही त्या निमंत्रण इथल्या ट्रस्टींचं निमंत्रण स्वीकारून आलो. तरी तर खूपच आनंद वाटला आणि असंच भक्तिमय वातावरण सनातन धर्मामध्ये असंच वाढत जावा. क्योंकि आजकाल सनातन धर्मामध्ये खूप विकृती घुसलेली आहे. तरी पण माझं सर्वांना एकच म्हणणं आहे, साऱ्या घरातून दररोज कमीत कमी एक तरी माणूस इथं राहू केतू मंदिरात दर्शनाला आला पाहिजे. कारण की सनातन धर्म हा, जर आज आपण आपल्या मुलांना जर मंदिरात जर नाही पाठवलं तर काही एक दिवस असा येणार आहे. कधी कधी खंत वाटते, आपल्या मंदिरामध्ये जी घंटा आहे ती मशीनने वाजल्या जाते. साऱ्या मंदिराला माझं एकच सूचना आहे, जी मशीनने जी घंटा वाजते ते मशीन काढून टाका आणि सारे एक संकल्प घ्या. आमच्या साऱ्यांच्या घरातून दररोज एक एक मनुष्य आरतीसाठी जाणार असेच राहू केतू शनिदेव महाराजांच्या चरणावर प्रार्थना करतो. आज इथं आलो, खूप आनंद वाटला. साऱ्या भक्तांना खूप खूप आशीर्वाद देतो. यज्ञ नारायणाची सेवा करण्याची त्यांना संधी भेटणार आहे. तरी पण सर्वांनी यज्ञ नारायणच्या सेवेसाठी तनाने मनाने धनाने, क्योंकि आपल्या ग्रंथांनी सांगितलं मन पवित्र भजन करे तन पवित्र सेवा आणि धन पवित्र दान करे होत त्रिविध कल्याण. जिसको तीनों भी कल्याण करणे हे, तर सर्वांनी तिथं येऊन जशी ज्याला बनन तशी सेवा करावी अशी साऱ्यांना राहू केतू मंदिर समिती यांना बहुत बहुत बधाई हो. भगवान की आज सुंदर आरती करने का सौभाग्य प्राप्त हुआ. यह पौराणिक है कि जब महाराज श्री ने अभी कुछ देर पहले संबोधन किया कि समुद्र मंथन में यहाँ पे सुंदर भगवान के दोनों जो है राहु एंड केतु के धर गिरे हुए थे, उस स्थिति में भगवान शनि महाराज जी का यहाँ उदय किया गया. उदय भी हुआ क्योंकि जहाँ राहु केतु रहते हैं वहाँ शनि महाराज जरूर होते हैं. पर उस समय आदि अनादि समय में देवताओं ने बड़ा काफी
शुभ विचार रखा होगा कि जिसमें उन्होंने जो है कहते हैं जहां तीनों ग्रह एक मिल जाए और वह तीनों एक में समा जाए, उसके लिए बजरंग बली का जो है उन्होंने उदय किया। तो कहते हैं संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा। यहां राहु केतु एवं शनि भगवान की मंदिर समेत श्री हनुमान जी महाराज की अलौकिक यह मंदिर है, जहां जिनके निरंतर प्रकार के जो इनको राहु का कष्ट हो या जिनको केतु का कष्ट हो या जिन्हें शनि भगवान की साढ़े साथी हो, ढैया हो, शवैया हो, सवा चरैया हो, सवा गिरैया हो, सवा अठरैया हो, या फिर राहु की किसी दशा का योग चल रहा हो, तो वह तीनों ग्रहों का पूजा करते हुए अगर हनुमान जी महाराज जी की यह आदि शक्ति पीठ का पूजा अगर करते हैं तो उनके समस्त प्रकार के कष्टों का यहाँ हरण होगा। आज हम सभी को भी इस राहुरी क्षेत्र में आने का सुंदर सौभाग्य प्राप्त हुआ। काशी बिंद महाकाल आश्रम है अपना, शनि पीठाधीश्वर श्री आनंद विभूषित बाल योगेश्वरानंद स्वामी शनिदेव जी महाराज इस दास का नाम है, और स्थान जो है काशी में, काशी से 30 किलोमीटर की दूरी पे बिंद पर्वत पर विराजमान श्री बिंद महाकाल आश्रम है आपका, जहाँ इस समय महंत स्वरूप या सेवक स्वरूप विराजमान है। आप सभी जब भी कभी उस क्षेत्र में आते हैं तो स्वागत अभिनंदन। आज या ठिकाणी श्री श्री महंत त्यागी जी महाराज, त्याचप्रमाणे श्री श्री बाल योगेश्वरानंद जी महाराज यांचं आपल्या या राहुरीच्या शनि मंदिरामध्ये आगमन झालं। त्यांच्या हस्ते या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्याला म्हटलं जातं आरतीचा जो समारंभ होता तो या ठिकाणी संपन्न झाला। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी शनेश्वर मित्र मंडळ च्या वतीने आरतीचं आयोजन केलं गेलं होतं। न भूतं न भविष्यती अशा प्रकारचे भाविक या ठिकाणी जमा झाले होते। शनेश्वर मंडळाने अतिशय सुंदर अशा प्रकारे आरतीचं या ठिकाणी नियोजन केलं। हे जे दोन्ही महंत आले होते या दोन्ही महंतांनी आपल्या राहुरीतील प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी व्यक्ती रोज शनि मंदिरामध्ये आलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, आपला जो सनातन धर्म आहे तो टिकविला पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी उपदेश केला। मी समस्त राहुरीकरांच्या वतीने संदीप रासकर शनेश्वर मित्र मंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी या दोन्ही महंतांना बोलवलं, त्यांच्या हाताने या ठिकाणी आरती संपन्न झाली। त्याबद्दल या मंडळाचं मी ऋणी आहे, आभार व्यक्त करतो। शनेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं या आरतीचं नियोजन केलं गेलं आणि भाविकांना प्रसादही वाटला गेला। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। हो हो आता फोन ठेव। आईचा फोन होता, बहिणीचं लग्न ठरलंय ना। फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो। मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल। सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये। माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येत आहे? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 गुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर,